वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात बिबटे आणि अस्वलाने चांगलाच धुमाकूळ माजवला असून 2 दिवसांपूर्वीच अस्वलाने धाडी येथील 55 वर्षीय गोराख्यावर हल्ला करून त्यांना मारून टाकल्याची घटना घडली होती. त्याच अस्वलाने सुसुंद्र येथील शेतकरी वासुदेव नामदेवराव मसतकर यांच्यावर काल 23 ऑगस्ट रोजी शेतात हल्ला चढवला. पण सुदैवाने त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या कुत्र्याने अस्वलावरच हल्ला चढवत अस्वलाला पळवून लावले. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या मालकाचे प्राण वाचवणाऱ्या या वफादार कुत्र्याची सर्वत्र वाहवा होत आहे. पण या हल्ल्याने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आणखी दाट झाले आहे. बिबटे आणि अस्वलाचा लवकर बंदोबस्त करावा असे वनविभागाला सांगून देखील ते याकडे दुर्लक्ष करीत आहेत. आज ते शेतापर्यंत आले, उद्या घरापर्यंत यायला वेळ लागणार नाही आणि मग जो अनर्थ होईल त्याची जबाबदारी वनविभाग घेणार का, त्याबद्दल जबाबदार अधिकाऱ्यांना शिक्षा होणार का, असा संतप्त सवाल परिसरातील नागरिकांमधून उमटत आहे. ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं आज पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 63 वर्षांचे होते. मुलुंडमधील फोर्टिस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विजय चव्हाण यांच्या रूपाने मराठी चित्रपट, नाटक आणि मालिका या तिन्ही माध्यमांना गेली 40 वर्षे व्यापून टाकणारा अष्टपैलू अभिनेता महाराष्ट्राच्या कलाविश्वाने गमावला आहे. विजय चव्हाण यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीवरून केली होती. मोरूची मावशी आणि श्रीमंत दामोदर पंत ही नाटके त्यांच्या आयुष्यातली माइलस्टोन नाटके म्हटली जातात. गेले काही दिवस ते आजारी होते. काही महिन्यांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. त्यावेळी त्यांना व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आले होते. त्यावेळी ते आजारावर मात करत घरी परतले होते. मात्र यावेळी त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. पुढील बातमीसाठी पाहत रहा बुलेटिन 7 न्यूज. समस्या तुमची, बातमी आमची.